नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. नगर महानगर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्यांची सुरुवात डोंबिवलीतल्या MIDC कंपनीला लागलेल्या आगीच्या बातमीनं. डोंबिवलीच्या MIDC फेज 2 भागात दुपारी पावणे एक वाजल्यापासून जी केमिकल कंपनीला आग लागलेली आहे ती अजूनही या ठिकाणी धुमसत असल्याचं कळतंय. अजूनही कंपनीत केमिकलच्या ड्रमचे स्फोट होताना या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर NDRFचे 35 जवान घटनास्थळी दाखल झाले. तर सुदैवानं यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण 1 किलोमीटर परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलाय. त्यामुळे सध्या स्टार कॉलनी भागातील रहिवासी चिंतेत आहेत, भीतीत आहेत. कारण 2016 साली प्रोबेस कंपनीतही स्फोट झाला होता आणि ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक घरांच्या काचाही फुटल्या होत्या. तर डोंबिवलीच्या MIDC भागात अनेक केमिकल कंपन्या आहेत. याआधी देखील अनेकदा आगी लागल्या आहेत, पण पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेचा उपाय करणं या कंपन्या टाळतायत हे वारंवार या ठिकाणी दिसून आलंय. तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीची दृश्य ज्या ठिकाणी स्फोट होताना देखील या व्हिज्युअल्समध्ये बघायला मिळते, तिथेच दुसरीकडे सूर्य मावळल्यानंतरची संध्याकाळची ही दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये आग अजूनही धुमसत असताना या दृश्यांमध्ये बघायला मिळतेय. अत्यंत भीतीचं वातावरण परिसरात आहे, कारण अजूनही स्फोट ऐकायला मिळत आहेत असं कळतंय. तर घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रदीप, या घडीची अपडेट, कुठपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, कारण NDRFची तुकडी देखील दाखल झाली आहे. NDRFची तुकडी दाखल झाली आहे, मात्र जी आग आहे ही आग अजून सुद्धा धुमसत आहे. जे स्फोट आहे हे स्फोट होत नाहीयेत आता, मात्र जी आग आहे ही आग मोठ्या प्रमाणात अजून सुद्धा लागलेली आहे. कंपनीतलं जे केमिकल आहे, केमिकल जोपर्यंत जळेल तोपर्यंत एक ही आग राहील असं जाणकारांचं मत आहे. जर याबाबत आम्ही फायर ब्रिगेड आणि यांच्याशी फायर ब्रिगेडच्या पोलिसांशी बोललो तर त्यांच्याकडनं जवळपास 16 जे फायर ब्रिगेड आहेत त्या घटनास्थळी आहेत. त्याचप्रमाणे 10 टँकर पाणी जे आहे ते आग विझवत आहेत. मात्र जसं टँकर जे हे पाणी घ्यायला परत जातात ती आग फडकताना दिसते. आपण जर बघितलं तर ती कंपनी होती, त्या कंपनीच्या जर लेफ्ट साईडचा जो भाग होता या भागाला पहिल्यांदा आग होती. मात्र जर आता बघितलंय तर कंपनीचा जो राईट साईडची जे मेन एंट्रन्स गेट आहे, या एंट्रन्स गेटच्या राईट साईडला जे मेन ऑफिस होतं त्या ऑफिसकड पाठी कंपनीच्या पाठच्या भागाला पण आग लागली. जवळपास ही कंपनी ही जळून खाक झाले जमा आहे आणि ही आग रात्रभर राहू शकते असं वर्तवलं जातंय. अगदी, तर आग रात्रभर राहू शकते, कंपनी जळून पूर्ण खाक झालेली आहे, अजूनही आग धुमसत आहे. प्रदीप, घटनास्थळावरून अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. तर कंपनीत हे स्फोट नेमके कसे होत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी, तो बघूयात. आपण बघू शकता ही आग ही वाढलेली आहे. जे ड्रम आहेत हे ड्रम फुटत आहेत. आपण जर कॅमेरामॅनला सांगूया, आपले मिथिलेश कॅमेरामॅन त्यांना झूम करायला सांगूया, बघू शकतायत की जे व्हाईट कलरचा जो आग धूर आहे हा धूरसुद्धा आता येताना दिसतोय. वारंवार ड्रम फुटत असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा ही कामाला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणाची आहे, तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणात हा स्फोट झालेला आहे. एक प्रकारे रिॲक्टरमध्ये हा स्फोट दिसतोय. आमचे कॅमेरामॅन ह्यांना सांगतो की तुम्ही शूट करा. आपण बघितलं आहे की मोठ्या प्रमाणात एक आहे जे छप्पर आहे हे छप्पर उडलेलं दिसतंय. यापूर्वी सुद्धा प्रोबेस कंपनी असेल आणि या कंपनी असेल या कंपन्यांमध्ये अशीच आग लागली होती. एक मोठ्या प्रमाणात पुरत स्फोट झालेला आहे. आपण बघू शकता एक्सक्लुसिव्ह दुसरंही फक्त न्यूज 18 लोकमतवर आहे. जास्त आम्ही जवळ जाऊ शकत नाही म्हणून मी कॅमेरामॅनला सांगतोय की इकडनं बाहेर निघण्यातच एक आहे जो आपण बघितलं तो हाच तो गुलाबी रस्ता होता. या रस्त्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ह्या येऊन गेले होते. त्याच रस्त्यावर ही मेट्रोपॉलिटन कंपनी आहे आणि मोठ्या प्रमाणात स्फोट आहे. लांबनच आपण ह्याचं आता तुम्हाला दृश्य दाखवूया. आपण बघू शकतायत वारंवार हा जो स्फोट आहे हा होत आहे. कॅमेरामन मिथिलेश गुप्ता सह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. तर याच आगी प्रकरणी सामाजिक आणि RTI कार्यकर्ते राजू नलावडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी. आणि RTI कार्यकर्ते राजू नलावडे हे नेहमीच MIDC चे प्रश्न मांडत असतात.
ते आता इथे आलेले आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेऊया. नलावडे साहेब, तुम्ही RTO खाली यापूर्वी माहिती काढली होती, काय माहिती सांगाल ह्या कंपनीची आणि इतर कंपन्यांची? मी RTO अति धोकादायक कंपन्या डोंबिवलीला कुठल्या आहेत, तर 5 कंपन्या धोकादायक दिलेल्या, त्याच्यामध्ये ही मेट्रोपॉलिटन एक्झिक्युटिव्ह 1 नंबरला होती, घरडा केमिकल 2 नंबरला होती. माननीय मंत्री मुख्यमंत्री साहेब आलेले तेव्हा पण त्यांच्या निर्देशनात मी आणलेलं ह्या 5 कंपन्या धोकादायक, इथनं स्थलांतर कराव्यात. त्यामुळे या आणि मुख्यमंत्री येत आहेत आणि या 5 दिवसात असा दुर्दैवी अपघात होतो आहे. अशा अपघात ही डोंबिवलीचं दुर्दैव आहे की अजून ह्या कंपन्या इथे आहेत, या लवकरात लवकर स्थलांतर झाल्या पाहिजेत, नाहीतर डोंबिवलीचा भोपाळ काय अजून काही होण्यात काही दिवसांनी होईल. तर या प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात. इथले अधिकारी जे संबंधित अधिकारी आहेत ते एवढे गेंड्याच्या कातडीचे झालेत की माननीय मुख्यमंत्री साहेब येऊनसुद्धा त्यांनी काय इथे पाहणी केलेली दिसत नाही आहे. हाच तो रस्ता आहे जिथे मुख्यमंत्री साहेब आलेले. हीच ती कंपनी आहे जी 5 कंपन्या बंद करा सांगितली, त्यातली एक कंपनी आहे, अजूनही ती बंद तर केली नाहीच, अजून इथे आज मोठी दुर्घटना झाली आहे. मला वाटतं सरकार इथे भोपाळसारखी एखादी दुर्घटना व्हायची वाट बघतं आहे आणि ती झाल्याशिवाय यांना जाग येणार नाही, मला असंच वाटतं आहे. आणि यानंतर बातमी नाशिक शहरातून. नाशिक शहरात वाढणाऱ्या दुर्गंधीमुळे पालिकेच्या महासभेत नगरसेवक संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. शहरातील सिडको पंचवटी भागात घंटागाडी नियमित येत नसल्यानं नगरसेवकांनी महासभेतच निषेधाचे फलक फडकवले. तर शहरात कचऱ्याची दुर्गंधी वाढत असताना देखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे. महापौरांनी दखल घेऊन यावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या संतप्त नगरसेवकांनी केली. बघत पुढची बातमी. 26/11 हल्ल्यादरम्यान दहशतवादी अजमल कसाबकडे हिंदू नावाचं ID सापडलं होतं असा गौप्यस्फोट निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी केलाय. मारिया यांचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. लेट मी से इट नाव असं या पुस्तकाचं नाव आहे. तर 26/11 हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवला असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असा दावा मारिया यांनी केलाय. तर कसाबच्या ID बंगळुरूचा नकली पत्ता होता आणि हैदराबादच्या एका कॉलेजचंही बनावट ओळखपत्र त्याच्याकडे सापडलं असं मारिया यांनी लिहिलंय. तर राकेश मारिया यांच्या या पुस्तकाची माहिती घेतो आणि त्यानंतर मारिया यांच्या सोबत बोलून पुढच्या चौकशीबाबत निर्णय घेऊ असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलंय. राकेश मारिया हे आमचे महाराष्ट्र शासनाचे पोलीस खात्याचे एक सिनियर अधिकारी होते. त्यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे आणि काही त्यांनी त्या पुस्तक विमोचनाच्या वेळेस काही त्यांनी विधानं केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय पुस्तकामध्ये लिहिलं आहे, त्यांनी आपल्या विधानामध्ये काय वक्तव्य केलेलं आहे याची खात्याकडनं आम्ही संपूर्ण माहिती घेऊ. माननीय राकेश मारिया यांच्याशी सुद्धा त्यांना बोलावून चर्चा मी स्वतः करील की काय एक्झॅक्टली त्यांचं मागचं जे सरकार होतं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे, कारण की त्यांनी काही आरोप केलेले मागच्या सरकारवर, आणि म्हणून त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर मग आम्ही आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून पुढे कोणती पावलं उचलायची ते पाहू. कोरेगाव भीमाचा तपास केंद्राकडे दिला नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा या दोन्ही घटना वेगळ्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एल्गार परिषदेसंदर्भातील तपासावर संशय व्यक्त केला होता. एकंदरीतच मागील 2 वर्षांपासून एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा याभोवती फिरणारं राजकारण शमण्याचं चिन्ह दिसत नाहीये. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमामध्ये झालेला हिंसाचार या दोन घटनांमुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. 2 वर्षांनंतरही दोन्ही घटनांचे राजकीय पडसाद अजूनही कमी झालेले नाहीत. एल्गार परिषदेचा तपास केंद्रानं NIA दिल्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीत जोरदार खणाखणी झाली. सत्ताधारी, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील या मुद्द्यावरून संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाच्या तपासावरची भूमिका स्पष्ट केली. भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही. त्याच्यामुळे एल्गार हा विषय वेगळा आहे, दलितांशी संबंधित असलेला भीमा कोरेगाव हा विषय वेगळा आहे. तपास केंद्र सरकारने आपल्याकडनं जो काढून घेतला तो एल्गारचा आहे.
एल्गार परिषदेला हजर नसलेल्यांवरही गुन्हे दाखल झालेत. अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलंय. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष वेधलं. कोणी पोलीस आणि त्याच्यावर कोणी असणारे जे कोणी वरिष्ठ असतील त्या सगळ्यांचा एकंदर या प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चिंताजनक आहे. आणि वार असतो पोलिसचा जो लौकिक मला माहीत होता त्या लौकिकाचा धक्का द्या. कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक जमायचे. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कधी कटुता नव्हती, पण संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमामध्ये वेगळं वातावरण तयार केलं असा आरोपही पवारांनी केला. संभाजी भिडे आणि इगोते या लोकांनी त्या भागामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आणि त्याचा परिणाम संघर्ष कधीही ज्या ठिकाणी पाहिला नाही त्या ठिकाणी काही प्रमाणात हा संघर्ष झाला. राज्यातल्या धगधगत्या मुद्द्यांच्या घटनाक्रमावर एक नजर टाकूयात. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं, तर दुसऱ्याच दिवशी 1 जानेवारी 2018 या दिवशी कोरेगाव भीमात जातीय दंगल उसळली. एल्गार परिषदेतल्या भाषणांना जबाबदार धरून देशभरातून सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, वकिलांना ताब्यात घेण्यात आलं. हिंसाचाराच्या घटनेबाबत हिंदुत्ववादी नेते समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले. 6 जून 2018 पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना अटक केली. 28 ऑगस्ट 2018 वरवरा राव, वनरेन गोन्साल्वेस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक केली. राज्य सरकारनं 2018 भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक केली. आता मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमाच्या तपासावर भूमिका स्पष्ट केल्यानं सरकारच्या घटक पक्षांमधली दरी कमी होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकूणच एल्गार असो किंवा भीमा कोरेगाव प्रकरण याचा राजकारण पुढच्या काळामध्ये अधिक गरम होणार आहे असंच दिसतं. नंदुरबार शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर उडी मारून एका व्यक्तीनं आत्महत्या केली. स्टेट बँक चौकात असणाऱ्या टाकीवर तो चढल्यानंतर उपस्थितांनी त्या व्यक्तीला खाली उतरण्यास देखील सांगितलं, पण सर्वांकडे डोळे झाक करून त्यानं थेट टाकीवरून खाली उडी मारली. तर खाली पडून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. यानंतर बातमी आहे मुंबईतून. मुंबईतल्या विद्याविहार पूर्वेला मित्रानंच मित्राची क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. विक्रम वाल्मिकी आणि जितू वाल्मिकी या दोघांचा दारू पिऊन आपापसात वाद झाला होता आणि या वादादरम्यानच आरोपी जितेंद्रनं केलेल्या हल्ल्यात विक्रमचा मृत्यू झालाय. तर जितेंद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला तडीपारही करण्यात आलं होतं अशी माहिती कळतीय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बातमी आहे नाशिकमधून शिवजयंतीच्या जय्यत तयारीची. शिवजयंती मिरवणुकीची जय्यत तयारी नाशिकमध्ये सध्या सुरू आहे. उद्या दुपारी सुरू होणाऱ्या प्रमुख मिरवणुकीत जवळपास 1000 ढोल ताशा वादक सहभागी होणार आहेत. तर लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत वादकांचा उत्स्फूर्त असा सहभाग या वादनात असणार आहे. विशेष म्हणजे महिला शक्तीचा अनोखा जागर देखील यात सगळ्यांची दाद मिळतोय. तर वाद्यावर ताल धरलेल्या या वादकांची तालीम सध्या जोरात सुरू आहे. तर नाशिकमधल्या याच तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. झेंडा
ते नाशिक मधल्या शिवजयंतीच्या उत्साह सोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेट्ससह लगेच पुढच्या बुलेटिन मध्ये भेटतोय माझ्या सहकारी सुवर्णा यांच्यासह तेव्हा बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.